नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती बुद्धिमत्ता तासिकेमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे आज आपण आकलन या घटकातील संख्या मालिका हा उपघटक अभ्यासणार आहोत या उपघटकातील प्रश्नांमध्ये अंक किंवा संख्या यावर आधारित प्रश्न दिलेले असतात काही प्रश्नांमध्ये ओळीने मांडलेली संख्यापदे असतात विद्यार्थी मित्रांनो या उपघटकाची तयारी करण्यासाठी तुम्हाला नेमकी कोणती तयारी करावी लागणार आहे ते प्रथम आपण येथे पाहूया सर्वात प्रथम तुम्हाला रोमण अंक त्रिकोणी संख्या मूळ संख्या कोणांची मापे अपूर्णांक समविषम संख्या सहमूळ संख्या जुळ्यामूळ संख्या संयुक्त संख्या घड्याळातील वेळा दिलेल्या अंकातून पाच ते सहा अंकी संख्या तयार करणे घणसंख्या एक ते वीस संख्यांचे पाडे चौरस संख्या म्हणजेच वर्गसंख्या संख्यांमधील लहान मोठेपणा यांची तयारी तुम्हाला इथे करावी लागणार आहे यावर आधारित काही प्रश्न आता आपण येथे पाहूया वरील रोमण अंक मालेत लगतच्या अंकांची बेरीज दहा आहे असे किती वेळा झाले आहे सर्वात प्रथम आपण ही जी काही रोमण अंक मालिका आहे ती रोमण अंक मालिका इथे मांडून घेऊया सूचना काय आहे लगतच्या अंकांची बेरीज दहा आहे अशा किती जोड्या आहेत सर्वात प्रथम येथे पाच अधिक नऊ चौदा होतात नऊ अधिक एक दहा ही एक जोडी येथे मिळालेली आहे सात अधिक तीन दहा दोन अधिक आठ दहा सहा अधिक चार दहा दहा अधिक एक अकरा होतात आठ अधिक दोन दहा तीन अधिक सात बरोबर दहा म्हणजे येथे आपल्याला एकूण एक दोन तीन चार पाच आणि सहा जोड्या येथे मिळालेल्या आहेत की ज्यांच्या लगतच्या अंकांची बेरीज दहा आहे पर्याय क्रमांक तीन सहा हे आपलं अचूक उत्तर आहे पुढे दिलेल्या अपूर्णांकांपैकी सर्वात लहान अपूर्णांकातील अंश व छेद यांच्यातील फरक किती आहे सातशे तीन सातशे पाच सातशे दोन सातशे नऊ सातशे सहा सर्वत्र अंश समान आहे सारखा आहे तो आहे सात ज्या वेळेस अंश समान असतो त्यावेळेस एक नियम येथे तुम्ही लक्षात ठेवायचा आहे समान अंश असलेल्या अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा असतो तो अपूर्णांक लहान असतो येथे छेदाच्या चे बाबतीत जर विचार जर केला तर तीन पाच दोन नऊ सहा हे छेद आहे आणि यामध्ये सर्वात मोठा छेद आहे नऊ मग येथे सर्वात लहान अपूर्णांक आहे सात छेद नऊ सूचना पुढची काय आहे की सर्वात लहान अपूर्णांकातील अंश व छेद यांच्यातील फरक किती नऊ वजा सात बरोबर दोन दोनचा फरक आहे पर्याय क्रमांक एक दोन हे आपलं अचूक उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पहिला अपूर्णांकाचा नियम तुम्ही पाहिला की अंश समान असेल तर जो छेद मोठा तो सर्वात लहान समान अंश असलेल्या अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा असतो या दोन्ही गोष्टी तुम्ही येथे लक्षात ठेवायच्या आहेत पुढचा प्रश्न पाहूया वरील मालिकेत त्रिकोणी संख्येनंतर लगेच चौरस संख्या आहे असे किती वेळा झाले आहे त्रिकोणी संख्या कशाला आहे तर त्रिकोणी संख्या बरोबर लगतच्या संख्यांचा किंवा लगतच्या अंकांचा गुणाकार भागिले दोन बरोबर त्रिकोणी संख्या मिळते चौरस संख्या म्हणजे वर्ग संख्या सर्वात प्रथम येथे पहिली संख्या आहे पंधरा पंधराची दुप्पट जर केली तर तीस होते पाच सख तीस तीस भागिले दोन पंधरा म्हणजे पंधरा ही त्रिकोणी संख्या आहे त्रिकोणी संख्येनंतर लगेच चौरस संख्या आलेली आहे पंचवीस पाच चा वर्ग पंचवीस मग येथे ही एक जोडी आपल्याला मिळालेली आहे आठ ही संख्या त्रिकोणी संख्या नाही आठ दुने सोळा जर केला तर चार चोक सोळा होतात लगतच्या अंकांचा गुणाकार नाही तिथे म्हणजे आठ ही त्रिकोणी संख्या नाही भलेही पुढे सोळा ही वर्ग संख्या दिलेली आहे त्यानंतर सहाच्या बाबतीत जर विचार जर केला तर सहा ही संख्या सहाची दुप्पट बारा तीन चोक बारा होतात म्हणजे सहा ही संख्या त्रिकोणी संख्या आहे पुढची संख्या जर पाहिली तर ती आहे सत्तावीस सत्तावीस ही संख्या वर्गसंख्या किंवा चौरस संख्या नाही तर ती आहे घणसंख्या त्यामुळे हेही आपल्या सूचनेमध्ये बसत नाही त्यानंतर दहा दहाची दुप्पट जर पाहिली तर वीस चारा पंचे वीस वीस भागिले दोन दहा दहा ही त्रिकोणी संख्या आहे त्रिकोणी संख्येनंतर आलेली संख्या आहे चार चार ही वर्ग संख्या आहे चौरस संख्या आहे दोनचा वर्ग चार म्हणजेच येथे ही एक जोडी आपल्याला मिळालेली आहे म्हणजे सूचनेनुसार त्रिकोणी संख्येनंतर लगेच चौरस संख्या दोन वेळा आलेले आहे पर्याय क्रमांक एक दोन हे आपलं अचूक उत्तर आहे वर दिलेल्या मालिकेत घड्याळातील वेळा दर्शवलेल्या आहेत किती वेळा मध्यान पूर्व वेळेनंतर लगेच मध्यानोत्तर वेळ मांडल्याचं आढळून आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला येथे वेळ आणि मध्यान्नोत्तर वेळ माहीत असणं आवश्यक आहे मध्यान्न पूर्व वेळ कशाला म्हणायचंय तर मध्यरात्रीचे बारा ते दुपारचे बारा पर्यंत असलेली जी वेळ आहे त्या वेळेला म्हणायचे पूर्व वेळ आणि मध्यान्नोत्तर वेळ कशाला म्हणायचं तर दुपारचे बारा वाजल्यापासून ते मध्यरात्रीचे बारा वाजेपर्यंत असलेली वेळ पहिलं जे उदाहरण दिलेलं आहे घड्याळातील वेळ नऊ वाजून पाच मिनिट ही, ही मध्यान्न पूर्व वेळ आहे आणि त्यानंतर बारा वाजून दहा मिनिट ही मध्यान्नोत्तर वेळ आहे सूचना काय आहे पूर्व वेळेनंतर लगेच मध्यान्नोत्तर वेळ पहिल्या सूचनेमध्ये आपलं हे आहे नऊ वाजून पाच मिनिट आणि बारा वाजून दहा मिनिट अठरा वाजून पंधरा मिनिट ही मात्र मध्यान्नोत्तर वेळ आहे ते मात्र आपल्या सूचनेमध्ये बसत नाही चार वाजून बावीस मिनिट ही मात्र मध्यान पूर्व वेळ आहे आणि तेवीस वाजून पंचवीस मिनिट ही मात्र मध्यान्नोत्तर वेळ आहे हेही आपल्या सूचनेमध्ये बसतंय त्यानंतर तेरा वाजून चार मिनिट ही मात्र मध्यान्नोत्तर वेळ आहे त्यामुळे ते सूचनेमध्ये बसत नाही दहा वाजून पंधरा मिनिट ही मात्र मध्यान पूर्व वेळ आहे आणि एकोणीस वाजून पस्तीस मिनिट ही मात्र मध्यान्होत्तर वेळ आहे हेही आपल्या सूचनेमध्ये आहे दोन वाजून पंचेचाळीस मिनिट आणि एक वाजून पंचावन्न मिनिट ह्या दोन्हीही वेळा मध्यान पूर्व वेळा आहेत येथे मध्यान पूर्व वेळेनंतर मध्यान्होत्तर वेळ आल्याचं एकूण तीन वेळेस झालेला आहे पर्याय क्रमांक तीन हे आपलं अचूक उत्तर आहे या अंकमालेतील समस्थानावरील मोठा अंक व विषम स्थानावरील सर्वात लहान अंक यांची बेरीज किती सर्वात प्रथम तुम्हाला सम अंक आणि विषम अंक हे माहिती असणं आवश्यक आहे ज्या संख्येला दोनने भाग जातो त्या संख्येला आपण समसंख्या म्हणतो आणि ज्या संख्येला दोनने भाग जात नाही त्या संख्येला आपण विषम संख्या म्हणतो तर सर्वात प्रथम आपण ही जी काही अंक मालिका आहे ती अंकमालिका इथे मांडून घेऊया आणि त्याला क्रमांक देऊया मग येथे आपण सर्वात प्रथम समस्थानावरील अंक घेऊया दोन हा सम अंक आहे त्या ठिकाणी आलेला अंक आहे चार चार सम अंक आहे त्या ठिकाणी आलेला अंक आहे नऊ सहा हा सम अंक आहे त्या ठिकाणी आलेला अंक आहे एक आठ हा सम अंक आहे त्या ठिकाणी आलेला अंक आहे आठ त्यानंतर आता आपण विषम स्थानावरील अंक येथे घेऊया एक ही विषम संख्या आहे तेथे आलेला अंक आहे सात तीन ही विषम संख्या आहे तेथे आलेला अंक आहे दोन पाच विषम संख्या आहे तेथे आलेला अंक आहे पाच सात ही विषम संख्या आहे तेथे आलेला अंक आहे शून्य आणि नऊ ही विषम संख्या आहे तेथे आलेला अंक आहे सहा सूचना काय दिलेली आहे की समस्थानावरील मोठा अंक समस्थानावरील मोठा अंक आहे नऊ आणि विषम स्थानावरील सर्वात लहान अंक यांची काय करायची आहे बेरीज मग विषम स्थानावरील सर्वात लहान अंक आहे शून्य नऊ अधिक शून्य बरोबर नऊ बेरीज आलेले नऊ पर्याय क्रमांक चार नऊ हे आपलं अचूक उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या खाली तुम्हाला काही प्रश्न दिले जाणार आहेत ते प्रश्न तुम्ही सोडवायचे आहेत धन्यवाद